हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत बघा आज आपण सुरुवात करणार आहोत इतिहास इतिहास या विषयाचा पहिला जो आपला धडा आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य पाश्चात्य परंपरा असं जर आपण अभ्यास करायला गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की इतिहास लेखनाची परंपरा किंवा आधुनिक इतिहास लेखन युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन महत्त्वाचे विचारवंत म्हणजे इतिहास म्हणजे काय हो तर इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करणे त्याची उद्दिष्ट त्याचं लेखन त्याचा अभ्यास करणे होय बरोबर आहे मग ही नेहमी कशी अखंडित चालणारी क्रिया असते प्रक्रिया असते मग इतिहास असा कोणी लिहितो का हो की बघा ए बी सी डी काही आहे फॉर्मॅट किंवा असा की आपण म्हणतो की काही आपण लिहू शकतो नाही का एखादा निबंध लिहिण्यासारखा आहे का नाही की एक्स वाय झेड हा राजा होता आणि मग त्याने हे ए बी सी डी एवढी युद्ध जिंकली असं आपण काही एखाद्या दंतकथेसारखं लिहू शकतो का नाही तर इतिहास लेखनाची जी परंपरा आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय असावे लागतात काही पुरावे असावे लागतात काही संदर्भ असावे लागतात ज्याला आपण काय करत असतो प्रूव्ह करत असतो ओके तर वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहिली जाते आणि ती सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत याचा पण अवलंब केला जातो या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक सार्वत्रिक नियम मानणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते आणि इतिहास संशोधनाची प्रायोगिक पद्धत प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना बघा इतिहासामध्ये एखादं जर आपण अशोक सम्राट अशोकाचं उदाहरण घेतलं त्याचा इतिहास त्याच्या काळात घडून गेलेली युद्ध हे आपण प्रत्यक्षात असं प्रूव्ह करू शकतो का नाही परंतु इतिहासामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी सापडतात किंवा इतिहासाचे काही पुरावे आपल्याला लिखित पुरावे सापडतात अलिखित पुरावे सापडतात सा आणि त्यामुळे आपण संदर्भ लावत असतो की इतिहासातील घटना घडून गेलेल्या असत म्हणून आपण त्याला प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीनं तर शक्य नाही आहे परंतु तेव्हा अशा निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो पण त्या घटनांची पुर पुनरावृत्ती पण आपण करू शकत नाही तसेच सर्वकालिकाने सार्वत्रिक नियम मानणे आणि ते नियम सद आ, सिद्ध करता येणे शक्य नसते बघा एखादा सायन्सचा लोक आपण जसं प्रूव्ह करू शकतो परंतु मग इतिहासामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक दस्ताऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणाऱ्या तत्त्वज्ञांची किंवा तज्ज्ञांची आवश्यकता असते <coughs> 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 बघा मोडी लिपीचा जर आपण उदाहरण म्हणून मोडी लिपी जर आपण घेतली तर त्या तो वाचता येणार आहे आणि त्यामध्ये काही लिखित असे साधनं सापडली असतील लिखित पुरावे सापडले असतील जे मोडी लिपीमध्ये आहेत आणि मोडी लिपीत जाणणारा एखादा तज्ज्ञ असेल तर त्याच्याकडून आपल्याला समज सम्झ, समजेल की यात काय लिहिलेलं आहे ओके त्यानंतर अक्षरवाटिका अक्षरांचे वळण लेखकांची भाषाशैली वापरलेल्या कागदांच्या निर्मितीचा काळ कागदाचा प्रकार अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या इतिहास दर्शवत असतात बघा इतिहास संशोधनाच्या काही पद्धती आपण इथं बघू शकतो ज्याची विश्वास अर्तेची पडताळणी आपण त्याद्वारे करू शकतो तर इतिहासाची मांडणी तर इतिहासाच्या मांडणीमध्ये मा बघा उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे <coughs> जी काही इतिहासातली माहिती उपलब्ध आहे त्याचे संदर्भ तपासणे ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांचा कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे त्यांचे तैनिक विश्लेषण करणे इतिहासांच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे बघा खोदकाम करत असताना एखादी वस्तू एखादा वास किंवा एखादी काही अशी भांडी सापडली किंवा मूर्ती सापडली असेल तर त्याचं संशोधन करू शकतो त्याची चिकित्सा केली जाते ती कुठल्या काळाला बिलॉंग करते ती कुठल्या काळातील आहे कुठल्या राजाच्या काळात ही घडली असेल वगैरे अशा गोष्टीचा आपण संदर्भ लावू शकतो त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीचे जे स्थल कलात्मक संदर्भ अशा वगैरे आपण इतिहासाची मांडणी करू शकतो बघा इथं आपण तुम्हाला माहीत आहे का याच्यामध्ये उदाहरण बघू शकतो फ्रान्स येथे लुवर या संग्रहालयात सर्वाधिक प्राचीन शिलालेख सापडले बघा असे शिलालेख आपण बघू शकतो वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग तुम्हाला दिसते बघा सुरुवातीला हा एक आणि त्याच्या पा पाठीमागे ढाल आणि ही ढाल अशी घेतलेली आणि शिस्तबद्ध रांग आपल्याला दिसत आहे तर एक सेनानी आहे तो त्याचं नेतृत्व करत आहे तर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीमधून झाली असे सद्य परिस्थितीत आपण म्हणू शकतो सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या त्यांच्या संघर्षाचा इतिहास वर्णने तत्कालीन शिलालेख जतन केलेले आपल्याला दिसून येतात आणि ही परंपरा आपल्याला या सु शिलालेखातून सुमारे चार आ, हजार पाचशे वर्षापूर्वीची आणि त्याची नोंदसुद्धा आपल्याला दिसून येत असते बघा आता इतिहास संशोधन सायभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था पण आहेत बघा पुरातत्व अभिलेखाकार असतं हस्तलिखित अभ्यास करणार असतं बघा आपण पर्टिक्युलर असं शिक्षण घेतल्यानंतर कोणाला डॉक्टर व्हायचं असतं कोणाला इंजिनियर व्हायचं असतं कोणाला वकील व्हायचं असतं पण आपल्याला असं कोणाला वाटतं का मला एक चांगला इतिहासकार व्हायचा आहे मला एक पुरातत्व अभिलेखाकार कारवायचा आहे भाषा रचनाशास्त्र कारवायचं आहे ज्ञानकशास्त्र व्हायचं आहे तर अशा अनेक इतिहासाच्या शाखासुद्धा आपल्यासाठी उपलब्ध असतात ज्यामध्ये आपण करिअर पण करू शकतो तर इतिहास लेखनाची आपण जर परंपरा पाहिलीत तर इतिहास उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळ घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते जो आत्ता आत्ता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत तर आपल्या कितीतरी हजारो वर्षापूर्वी घ घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्याचा आपण अभ्यास कसा करतो जर आपण हे पाहिलं तर अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन म्हणतो बघा भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा इतिहासात उपलब्ध पुराव्याचा आधार घेऊन चिकित्सापूर्वक संशोधन करणे त्याला आपण काय म्हणतो इतिहास लेखन असे म्हणत असतो अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण काय म्हणतो बघा इतिहासकार कोणाला म्हणतो आणि इतिहास लेखन कशाला म्हणतो इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी जेव्हा केली जाते त्याला आपण इतिहास लेखन म्हणतो आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण तो जो संशोधन करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो इतिहासकार असे म्हणत असतो तर अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या घटनेची नोंद घेणे तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते परंतु इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे हे यावर अवलंबून असते निवडलेल्या घटना त्याची मांडणी करताना अवलंबलेल्या वैच वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात तर जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती परंतु त्या लकांना भूत त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे आपण म्हणू शकतो का नाहीतर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून बघा एखादी जर कला असेल आपल्या आजोबा पंजोबांना येत होती त्यांनी त्या मुलांना शिकवणी परत ती आपल्याला येते तर अशा प्रकारे पिढी दर पिढी ते पोहोचवण्याचं काम मात्र अवश्य होत होतं या भ भूतकाळात काही गुहाचित्रे आपण बघू शकतो बघा अगदी आश्रमकालीन युगातले पुरावे सुद्धा आपल्याला सापडतात काही कथा गीत कथानकं पोवाडे अशा पण परंपरेतून आपल्याला इतिहास सापडत असतो आपल्या वंशावळी पण आपल्याला सापडत असतात बघा तर आधुनिक इतिहास लेखन तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत आता आधुनिक इतिहास लेखनाची चार प्रमुख वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील तर पहिलं वैशिष्ट्य आहे की ही शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य पष... प्रश्नांची मांडणी करण्यापासून होत असते हे झालं इतिहास लेखनाच्या पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य काय हे प्रश्न मानव केंद्रित असतात मानव हाच चा त्याचा केंद्रबिंदू असतो म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समस्या समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात म्हणजे जो काही इतिहास आहे तो मानवाच्या अवतीभोवती फिरत असतो बघा आता त्यामध्ये आपण तिसरं वैशिष्ट्य हे सांगू शकतो की या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना एक ठोस असा पुराव्याचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुंगत तर्कसुसंगत होत असते तर मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेद इतिहासात घेतलेला असतो ही प्रमुख चार वैशिष्ट्ये आपल्याला इतिहासाच्या आधुनिक इतिहास लेखनाची सांगता येतील तर पहिली काय इतिहास लेखनाच्या पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य ती शास्त्रसुद्धा शुद्ध आहे दुसरी ती मानवकेंद्रित आहे तिसरं म्हणजे त्यांना पुराव्यांचा आधार असतो एका विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यानंतर मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारेच इतिहास जो आहे इतिहास लेखन त्याचा वेध घेत असतो तर या वैशिष्ट्याने युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात त्यात बघ आपण हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे की नाही तो हि ग्रीक या शब्द भाषेतील शब्दापासून शब्दा घेण्यात आलेला आहे आणि पाचव्या शतकात जो फेमस हिरोडोटस हा ग्रीक इतिहासकार जो होऊन गेला त्याच्यात द हिस्ट्रीच या ग्रंथाच्या शीर्षकासाठी पण हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो आता त्यानंतर बघा युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन आता इसवी सणाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती आपण बघू शकतो जर युरोपमधील आपण अठराव्या शतकाच्या काळाचा अभ्यास केला तर ऐतिहासिक वास्तव वास्तवांचा या अभ्यास करता येणे शक्य होते त्याचबरोबर युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहासलेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झालं तर अठराव्या शतकाच्या आधी युरोपातील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान होतं परंतु सतराशे सदोतीस आणि त्याच्या अगोदर हे चित्र हळूहळू बदलू लागलं आणि सतराशे सदोतीसमध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली या बघा सतराशे सदोतीसमध्ये जर्मनीमध्ये पहिल्यांदा गॉटिंगिन नावाच्या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली प्रथमच इतिहासात या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि त्यापाठोपाठ जर्मनीत अनेक विद्यापीठं ही अभ्यासाची केंद्र बनलेली आहेत त्यानंतर बघा तर इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार आ, बदलत जाणे स्वाभाविक असते जर समजा आज जे पुरावे मिळाले आता जर आपल्याला काही माहिती शोधायची असेल तर आपण पटकन गुगलवर जातो आणि इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स किंवा इनसायक्लोपीडियामध्ये सर्च करत असतो परंतु एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या हा जो ग्रंथ आहे त्याची व्याख्याने त्याचे लेख याचं संकलन हेगेलने लिहिलेल्या रिझन इन हिस्ट्रीच्या प्रसिद्ध पुस्तक जे आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं बघा हेगे हेगेल हे अतिशय फेमस असे विचारवंत आहेत हे गेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी दोन विरोधी प्रकारात त्याची वर्गवारी करावी लागते त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं उदाहरणार्थ खरे कोठे चांगले वाईट द्वंद्ववाद डायलेटिक्स असे अनेक सिद्धांत आपल्याला मांडलेले दिसून येतात तर बघा आता आपण यानंतर बघू शकतो की महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते होऊन गेलेले आहेत तर लेखनाशी शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंत हातभार लागला आहे बरोबर आहे त्यातले आपण अनेक विचारवंत आज बघून घेऊया तर रेने देकार रेने देकार हे पंधराशे शहाण्णव ते सोळाशे पन्नास या काळात होऊन गेलेले इतिहास लेखनाच्या मध्ये हातभार लावणारे एक विचारवंत होते इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत जर मांडले असेल कोणी आग्रहाने तर ते आहेत रेने देकार तर रेने देकार हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड तर रेने देकार त्यांचं कुठलं पुस्तक आहे डिस्कोर्स ऑन द मेथड हा त्यांचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जाणारा असा गोष्ट जातो आणि एखादी गोष्ट सत्य आहे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये हा त्यांनी नियम मांडला तर रेणे देकार यांचं पुस्तकेचं नाव त्यांच्या ग्रंथाचं नावही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर येतात वॉल्टेअर वॉल्टेअर यांचा काळ सोळाशे चौऱ्याण्णव ते, ते सतराशे अष्ट्याहत्तर असा आहे वॉल्टेअरचे मूळ नाव काय आहे फ्रान्सवा मॅरी अरो असं होतं आणि वॉल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञान आहे तत्वज्ञ आहे आणि या तत्वज्ञानाने या तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलं नाही तर त्यांच्या मते तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती या गोष्टीचा विचार करणे आवश्यक असं ते म्हणतात तर वॉल्टिअरचं म्हणणं काय आहे तर वॉल्टिअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ घटना घटनाक्रम एवढंच जरुरी आहे का नाही तर त्याचबरोबर त्या लोकांच्या समाज परंपरा कशा होत्या इतिहासात होऊन गेलेले लोकव्यापार त्यांची सिस्टम कशी होती अर्थव्यवस्था कशी होती यांचासुद्धा विचार व्हायला हवा हवा हा जो विचार आहे हा वॉल्टेअर यांनी मांडला तर वॉल्टेअर जे आहेत त्यांच्या दृष्टीने आधुनिक जो इतिहास लेखन किंवा त्याची मांडणी आहे त्यात मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवं असं त्यांनी मत मांडलं आणि त्यामुळेच वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक जे आहे ते वॉल्टेर यांना म्हटलं जातं त्यानंतर येतात जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल सतराशे सत्तर ते अठराशे एकतीस इतका त्यांचा काळ आहे हा जर्मन तत्वज्ञ आहे त्यांनी ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला तर इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो आणि त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासाला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असं त्यांनी सांगितलं तर त्यांचं पुस्तक बघा जे फेमस आहे ते आहे रिझन इन हिस्ट्री बरोबर आहे <coughs> त्यानंतर लिओपॉल्ड व्हॉन रँके लिओपॉल्ड वॉन रँके यांचा काळ आहे सतराशे पंच्याण्णव ते अठराशे शहाऐंशी एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठात जे आहे प्रामुख्याने बर्लिंग विद्यापीठात त्यांनी लिओपॉल्ड वॉन रँके यांच्या विचाराचा प्रभाव दिसून येतो त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी हे सांगितलं मूळ दस्ताऐवजाच्या ऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक मस्त महत्त्वाची आहे यावेळी त्यांनी भर दिला <coughs> तर लिओपॉल्ड वॉन रँके म्हणतात की मूळ जे दस्ताऐवज आहेत मिळालेले त्यांच्या आधारे सर्वाधिक महत्त्वाची माहिती मिळवणे आणि मग घटनांचा क्रम लावणे यावर त्यांनी भर दिला ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या कागदपत्रे आणि यांची कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मत वॅन रँके यांचं होतं त्याचबरोबर इतिहास लेखनातील कल्पनिकता इमॅजिनेशन इमॅजिन करून इतिहास लिहिणे यावर त्यांनी टीका केलेली आहे बघा त्यानंतर त्यांनी हे आपलं जे तत्त्वज्ञान आहे त्यांचा फेमस ग्रंथ आहे द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये केलेलं आहे बघा या लेक् या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया यानंतरचा जो पार्ट आहे आपण पार्ट टूमध्ये त्याची प्रश्न उत्तरं पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया फक्त कार्ल मार्क्स मायकल फुको आणि ॲनर्स प्रणाली स्त्रीव्याद इतिहास लेखन आणि त्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे मात्र आपण पार्ट टूच्या व्हिडिओमध्ये बघूयात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशचे बघा प्रत्येक लेसनचे व्हिडिओ पण मी बनवलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होतील तर परीक्षा जाण्यापूर्वी नक्की बघा त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे होईल we <laughs>